नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक 8 जानेवारी 2024 कांदा बाजारभाव. मित्रांनो, सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून. आज लासलगाव येथे 525 वाहनांमधून 8500 क्विंटल लाल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे. त्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी 800 रुपये, जास्तीत जास्त 1900 रुपये आणि सरासरी 1840 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे. तसेच APMC नवी मुंबई येथे नवीन VIP गोळा साईज कांद्याला 2000 रुपयांपासून 2200 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे. तर 1 नंबर क्वालिटीचा नवीन कांदा 1700 रुपयांपासून 1900 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. 2 नंबर क्वालिटीच्या कांद्याला 1500 रुपयांपासून 1600 रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. 3 नंबर क्वालिटीचे कांदे 1000 रुपयांपासून 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. तर गोल्टी कांद्याला 700 रुपयांपासून 900 रुपये क्विंटलचा बाजारभाव आज APMC नवी मुंबई येथे मिळालेला आहे. तसेच जुन्या कांद्यामध्ये जुना VIP क्वालिटीचा कांदा 2200 रुपयांपासून 2400 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. 1 नंबर क्वालिटीच्या जुन्या कांद्याला 1800 रुपयांपासून 2100 रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे. 2 नंबर क्वालिटीचे जुने कांदे 1500 रुपयांपासून 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकलेत. आणि पांढऱ्या कांद्याला 2000 रुपयांपासून 2500 रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे मिळालेला आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान.